JDK इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला जे लिंक पाठवली आहे त्या लिंकवरून JDK डाउनलोड करा. असे तुम्हाला फाईल मिळेल जावा टू SDK. तुम्ही हेच वापरायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही दुसरी कुठलीही JDKचं कुठलंही व्हर्जन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. सिंपल, तुम्ही विंडोज 10 वरती असाल, विंडोज 7 वरती किंवा विंडोज 8.1 वरती असाल, त्याने काहीही फरक पडणार नाही. मला फक्त ही फाईल डबल मी ते एस करतं, जावा एक्झिक्यूट होईल, इन्स्टॉल होईल. थोडा वेळ लागेल याला. माझ्याकडे हे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, त्यामुळे मला यू ऑलरेडी हॅव दिस व्हर्जन ऑफ JDK इन्स्टॉल्ड असं येत आहे. तुमच्याकडे जर हे इन्स्टॉल ऑलरेडी नसेल तर तुम्हाला काही स्टेप्स फक्त फॉलो करावे लागतील. त्यामध्ये फक्त नेक्स्ट 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 करत जायचं आहे. विंडोज फायरवॉल सिक्युरिटी अलर्ट जर आला तर तिथे तुम्हाला फक्त अलाव करायचं. आता हे J2SDK किंवा JDK इन्स्टॉल झाल्यानंतर जेव्हा हे कम्प्लीट होईल इन्स्टॉलेशन, तेव्हा तुम्हाला हे फिनिश येईल. फिनिश केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दिस PC मध्ये जाऊन विंडोज म्हणजे सी ड्राईव्हला जायचं आहे, प्रोग्राम फाईल्सला जायचं आहे. प्रोग्राम फाईल्स मी BY86 आलो आहे, त्यामध्ये जावा नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये JDK 1.5 किंवा तुम्ही जर इन्स्टॉल केलेलं असेल JDK 1.8 कुठले जे काही व्हर्जन असेल, JDK 1.5 बिन नावाचा फोल्डर आहे. त्या बिन फोल्डरच्या या URL बारवरती तुम्ही क्लिक करा, हा ॲड्रेस इथला कॉपी करा, आणि हा ॲड्रेस आपल्याला एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये सेट करायचा आहे. त्यासाठी दिस PC वरती किंवा माय कम्प्युटरवरती तुम्ही क्लिक करा, इथे प्रॉपर्टीजला जा. तिथून प्रॉपर्टीज पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग्समध्ये जायचं आहे. ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग्स, इथे तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल दिसत असेल, या एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सवरती क्लिक करा. एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये पाथ हा एक ॲट्रिब्यूट असतो. पाथ जर तो ॲट्रिब्यूट नसेल तर तुम्ही इथे न्यू व्हेरिएबल नेम पाथ आणि त्याची व्हॅल्यू जी आत्ता आपण कॉपी केलेली आहे, जसं की ही व्हॅल्यू आणि त्याचा नेम, असं आपण क्रिएट करू शकतो आणि इथं ओके करायचं आहे. पण जर हे आता माझ्याकडे ऑलरेडी आहे तर मी याच्यावरती क्लिक करतो आणि एडिट म्हणतो. याच्यामध्ये मला JDKचा पाथ इथे मी कुठं सेट केलेला मला दिसत नाही आहे. जर असेल तर तुम्हाला वेगळं करायची गरज नाही, माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी काय इथे न्यू करतो. ज्यांच्याकडे Windows 7 आहे त्यांनी लास्टला फक्त एक सेमिकोलन ॲड करायचं, जी काही अगोदरची स्ट्रिंग असेल ती तशीच ठेवायची, ती डिलीट करायची नाही, ती आधी तशीच ठेवायची, सेमिकोलन देऊन मग पुढे पाथ कॉपी करायचं. Windows 7 थोडासा GUI यापेक्षा वेगळा असतो, तिथे असे नवीन नवीन लाईन्स येत नाहीत. तिथं सिंपल एकाच लाईनमध्ये तुम्हाला सगळा कोड लिहावा लागतो. जसं की मी इथे सपोज एक न्यू करतो आहे, सपोज इथे व्हेरिएबल नेम आहे पाथ, Windows 7 मी सांगतो आहे. इथं ऑलरेडी सपोज हा पाथ आहे, तो पाथ डिलीट न करता त्याच पाथच्या पुढे सेमिकोलन देऊन आपला नवीन पाथ फक्त कॉपी करायचा. म्हणजे अगोदरचा पाथ हा इथेपर्यंत ऑलरेडी आहे त्या पाथमध्ये, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी ॲप्लिकेशनचा असेल तो डिलीट न करता त्याच्या लास्टला येऊन तुम्हाला फक्त एक सेमिकोलन ॲड करून आत्ताचा आपला नवीन पाथ क्रिएट करायचा आणि ओके करायचा आहे एडिटच्या ऑप्शनवर. पण आत्ता माझ्याकडे Windows 10 आहे, Windows 10 याच सेटिंग्स तुम्हाला करायच्या आहेत. इथे मी न्यू करतो आहे, या न्यूमध्ये येऊन मी जो आत्ता पाथ कॉपी केला होता तो पाथ मी इथे पेस्ट करतो आणि इथे ओके म्हणतो. हे केल्यानंतर मी जेव्हा कमांड लाईन ओपन करतो CMD करून, इथे मी जेव्हा जावा सी टाईप करेन तेव्हा मला हे ऑप्शन्स आले पाहिजे. जर हे ऑप्शन येत नसतील, म्हणजे तुम्हाला जावा सी इज नॉट रेकग्नाइज्ड ॲज अन इंटरनल ऑन एक्सटर्नल कमांड अशी जर एरर येत असेल, तर समजा तुमचा हा जो पाथ आपण आत्ता सेट केलेला आहे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्समध्ये, तो पाथ तुमचा सेट झालेला नसतो. म्हणजे जर मी हा इथे येऊन हा पाथ मी डिलीट केला आणि ओके म्हणालो आणि JDK मध्ये कमांड लाईनवरती
माझ्याकडे JDK इन्स्टॉल्ड आहे, पण तरी देखील मी जर इथे जावा सी केलं तर मला जावा सी इज नॉट रेकग्नाइज एज अन इंटरनल और एक्सटर्नल कमांड असं येतं. त्याचं कारण हेच की तुमचा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल प्रॉपरली सेट झालेलं नसतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे परत मी सांगतो. ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग्समध्ये जा, माय कम्प्युटरवरती राईट क्लिक करून ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग्समध्ये एन्व्हायरमेंट व्हेरिएबल, त्यामध्ये पाथ व्हेरिएबल सर्च करा, नसेल पाथ व्हेरिएबल तर न्यू क्रिएट करा, असेल तर एडिट करा. एडिट करताना इथे तुम्हाला न्यू घ्यायचं आहे हे विंडोज 10 साठी, आणि जर विंडोज 7 वरती असाल, 8 वरती असाल तुम्ही, विंडोज 7 वरती जर असाल तुम्ही, 8 वरती मला वाटतं हे सेम सेटिंग्ज असणार आहेत. विंडोज 7 वरती जर असाल तर लास्टला सेमिकोलन ॲड करून तुमचा हा पाथ पेस्ट करा. मी तो ओके करतो. ओके ओके परत एकदा CMD ओपन करतो, कमांड प्रॉम्प्ट, आणि इथे मी परत एकदा चेक करतो जावासी हे मला एक्झिक्यूट झालेलं दिसतं आहे. म्हणजे इथं तुम्हाला एरर नाही आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा प्रोग्राम्स एक्झिक्यूट कराल तेव्हा तुमचे जावाचे प्रोग्राम्स एक्झिक्यूट होणार आहे. आता जावाचे प्रोग्राम्स तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही सी ड्राईव्हच्या ऐवजी डी ड्राईव्हमध्ये वगैरे कुठेही करू शकता. सपोज मला डी ड्राईव्हमध्ये प्रोग्राम्स करायचे आहेत किंवा माझ्याकडे आत्ता ठीक आहे स्टडी जी ड्राईव्ह आहे, मी इथे एक नवीन फोल्डर क्रिएट करतो. माझ्याकडे ऑनलाईन कोर्स सिलेबसमध्ये मी इथं जे एक जावाचं फोल्डर क्रिएट करतो, जावा प्रोग्राम्स. या जावा प्रोग्राम्समध्ये येऊन इथे मी क्लिक करतो. मी काय करतो बघा, मी आधी जी ड्राईव्हमध्ये आलो, जी ड्राईव्हमध्ये राईट क्लिक करून न्यू फोल्डर क्रिएट केलं. फोल्डरला मी नेम दिलं आहे जावा प्रोग्राम्स. या जावा प्रोग्राम्सवरती डबल क्लिक केला, मी इथे आलो आहे, URL बारवरती क्लिक केलं आहे, आणि इथे CMD सिम्पल टाईप करा, तुम्हाला इथे कमांड प्रॉम्प्ट मिळेल. म्हणजे इथे झालं काय, तुम्ही डायरेक्ट जी ड्राईव्हमध्ये जावा प्रोग्राम्समध्ये आलात. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जे काही प्रोग्राम्स नवीन क्रिएट करणार आहात ते प्रोग्राम्स तुमचे इथे स्टोअर होणार आहे. म्हणजे मी आता हे टेक्स्ट ओपन करतो आहे, इथे मी कुठला तरी सिम्पल एक क्लास जावाची एक क्लास फाईल क्रिएट करतो, जावाचा एक प्रोग्राम लिहितो क्लास हॅलो नावाने. इथे मी त्याची मेन मेथड मी सिम्पल सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन मी हॅलो स्टुडंट्स सिम्पल प्रोग्राम केला, आणि हा प्रोग्राम मला आता एक्झिक्यूट करायचा आहे. मी फाईल सेव्ह करतो आहे, इथे मी सेव्हच करतो. ऑल फाईल्स एक्सटेन्शन घ्यायचं आहे. इथे मी फाईलला नेम देतो हॅलो डॉट जावा. ही फाईल आपली इथे सेव्ह झाली आहे. हा सिम्पल प्रोग्राम आहे, हे नंतर मॅम तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहेत. हॅलो डॉट जावा हा प्रोग्राम आपला इथे ओपन झाला, सेव्ह झालेला दिसतो सेम डिरेक्टरीला. इथे जर मी DIR कमांड फायर केली तर मला इथे हॅलो डॉट जावा फाईल दिसते. आता ही जावा फाईल आपल्याला कंपाईल करायची आहे, तर त्यासाठी जावासी हॅलो डॉट जावा फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे. जेव्हा तुम्ही असं कराल, जर तुमच्या फाईलमध्ये काही एरर नसतील तर तुमची इथे क्लास फाईल क्रिएट झालेली असते. मला क्लास फाईल क्रिएट झाली की नाही जर बघायची असेल तर मी तर DIR कमांड फायर केली, किंवा जर मी या फोल्डरमध्ये येऊन चेक केलं तर मला हॅलो डॉट क्लास ही फाईल क्रिएट झालेली दिसते. आता ही हॅलो डॉट क्लास फाईल मला एक्झिक्यूट करायची आहे, तर मला ती फाईल जावा आणि क्लास नेम यांनी एक्झिक्यूट करावी लागेल. म्हणजे क्लास नेम म्हणजेच आपण ही जी क्लास फाईल क्रिएट केली ही ती क्लास फाईल इथे मी पास करतो जावा हॅलो. आपला प्रोग्राम इथे रन झालेला दिसतोय. फक्त हा सेटअप तुम्हाला करायचा आहे. विंडोजवरती सेम स्टेप्स फॉलो करा. लिनक्सवरती जर तुम्ही करणार असाल तर sudo apt-get म्हणजे तुम्ही टर्मिनल ओपन करा, आणि जर तुम्ही नेटला कनेक्टेड असाल, उबंटू असेल तुमच्याकडे, तर sudo apt-get install openjdk open-jdk ही कमांड फायर करा. ही कमांड फायर केल्यानंतर जावा फुल एक्झिक्यूट होईल, सॉरी फुल इन्स्टॉल होईल. आणि त्यानंतर तुम्ही सेम या ज्या कमांड्स आहेत जावासी आणि जावा या सेम कमांड तुम्ही यूज करून तुमचे जावाचे प्रोग्राम्स लिनक्सवरती पण इन्स्टॉल एक्झिक्यूट करू शकता. ठीक आहे, आता मॅम पुढे लेक्चर कंटिन्यू करतील. कोणाला जर काही डाऊट आले याच्यामध्ये तर ते पर्सनल मला मेसेज करू शकतात व्हॉट्सअपवरती, माझा नंबर तुमच्याकडे आहेच.